भरधाव कारची जागीच स्वारस धडक, मंडलाधिकारी जागीच ठार। आता बघूया सविस्तर वृत्त। कार चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाच्या विरुद्ध दिशेने जात एका मोटरसायकल स्वारास जोराची धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे। ही घटना लिंबे जळगाव जवळील सृष्टी मंगल कार्यालयाजवळ 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। गंगापूर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सिद्धनाथ वडगाव येथे मंडलाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अजहर शेख असे त्यांचे नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पुणे महामार्गावर औरंगाबादहून पुणे येथे कार क्रमांक MH02W9862 ने पती पत्नी जात होते, तर मंडलाधिकारी अजहर जब्बार शेख हे कायगाव चेक पोस्टाची ड्युटी संपवून औरंगाबाद मार्गे दौलताबाद आपटी मंडी येथे असलेले कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलवरील मंडलाधिकारी अजहर शेख यांना कार चालकाने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाले, तर कारमधील एक जण किरकोळ जखमी झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच वाळुंज पोलीस घटनास्थळी दाखल होताच या जखमी व मयतास उपस्थितांच्या मदतीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी वाळुंज पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे। मंडलाधिकारी अजहर यांच्या अपघातात झालेल्या निधनाने दौलताबाद आपटी मंडी तसेच गंगापूर तहसील कार्यालयात सिद्धिनाथ वडगाव मंडलांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मयत अजहर शेख यांच्या पश्चात पत्नी 2 मुले असा परिवार आहे। प्रतिनिधी योगेश मोरे औरंगाबाद। अशाच नवनवीन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका। बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। धन्यवाद।